नमस्ते। थोडील माताचान के जे सरच्या यूट्यूबवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण मोती बनवायचे कसे असतात त्याची मी माहिती सांगत आहे। छोट्याशा गावामध्ये या मुंबई पुणे साईडला काहीच लोकांकडे जमिनी नसतात, त्यांना छोटासा व्यवसाय करायचा असतो, तर ते अशा प्रकारे करू शकतात। एक मीटर लांबी आणि एक मीटर रुंदी आणि एक मीटर चे चौड़ाई घेतली तर असं प्लास्टिकचे सिंटेक्स टाकी घ्यायची आणि ते आपल्या कोणत्याही म्हणजे जागेमध्ये तुम्ही ठेवू शकता। आणि याच्यामध्ये पाणी 1000 मीटर पाणी लिटर पाणी याच्यामध्ये ठेवायचे, त्याच्यामध्ये 50,000 शिंपल्या आणून टाकायचे असतात। त्याच्यानं तुमचा छोट्यातला छोटा व्यवसायसुद्धा स्टार्ट करू शकता याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला मोती उत्पादन करण्याची म्हणजे उत्पादन करू शकता याच्यामध्ये। असे जर छोटे तुमचे टेरेस असेल या बाल्कनी असतील या ठिकाणी अशा प्लास्टिकच्या याच्यामध्ये कॅनमध्ये या सिंटेक्स कॅनमध्ये तुम्ही मोतीची शेती करू शकता। मी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की हे पाणी असतं ते ह्या मीटरनी चेक करायचं, मीटरनी जेणेकरून 7 ते 8 याच्यामध्ये ते पाण्याचं तापमान असलं पाहिजे। 8 पाण्याचं तापमान असून देऊ नये, कारण मग ते शिंपले असतात त्या मरतात। हे पहा असे ग्रीन कलरचे शेवाळे असतात, ते या माशांचं खाद्य असतं आणि हे आपण तुम्ही त्यांना खायला घालायचं असतं। हे माशांचं आठवड्यातून एकदा तरी हे जेवण त्यांना खायला घालायचं, त्याच्यानं शिंपल्या चांगले मोती तयार करतात। तुम्हाला मोती शेती बन शिकण्याचे कोर्स करायचे असतील तर माताचंद के जे सरांच्या यूट्यूबवरती तुम्ही सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आम्ही ते तुम्ही पाहून घ्या। आणि क्लाससाठी कोर्सेस सुरू झालेले आहेत ऑनलाईनचे, तर ऑनलाईन कोर्ससाठी तुम्ही नंबर व्हॉट्सअप नंबर पहिल्या याला दिलेला आहे, तर तुम्हाला याच कोर्समध्ये स्वागत आहे, तर तुम्ही कोर्स पूर्ण करू शकता। थँक्यू, धन्यवाद।